नर्मदा पहाड निकला चुहा असं म्हणतात, पण चुहा पण निकला नाही. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. कारण आपल्या राज्यातल्या नागरिकांना किंबहुना जे बेळगावमध्ये आपले मराठी बांधव भगिनी राहतात त्यांना त्रास होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विनंती केल्यानंतर तात्काळ त्यांनी दुर्लक्ष केला. मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील याचबरोबर कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांनाही बोलावलं आणि हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे दोन्ही राज्यांनी त्या ठिकाणी कुठलाही असा नवीन विषय निर्माण होऊ नये, दोन्ही राज्यातल्या लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारे एक बैठक घेतली आहे. मला वाटतं हे पहिला हस्तक्षेप इतक्या वर्षामध्ये त्यांनी केलेला आहे. आम्ही सर्वजण सीमावासियांच्या पाठीशी आहोत, राज्य सरकार पाठीशी आहे आणि म्हणून यामध्ये ज्या योजना मागच्या सरकारने बंद केल्या होत्या त्या आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तातडीने सुरू केल्या. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री धर्मादाय रेड्डी असेल, महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन आहे ती आम्ही निश्चित केली, त्याचाही लाभ त्यांना मिळेल आणि त्याचबरोबर इतरही काही जे योजना आहेत त्याही सुरू केल्या आणि त्याचबरोबर सीमावर्ती भागात 2000 कोटीचा आम्ही पैसा विस्तारीकरणाचा प्रकल्प मंजूर केला, याची एक मोठी सुरुवात केली आणि या सुप्रीम कोर्टातून जे न्यायालय प्रकरण यामध्ये देखील आम्ही आपली बाजू सिनियर काउन्सिलच्या माध्यमातून भक्कमपणे मांडतोय. आम्ही नक्की महाराष्ट्र सरकार या सीमावादामध्ये जिंकेल आणि त्या भागातल्या लोकांना नक्की भागातील लोक आंदोलन आज खूप आक्रमण झाले होते, अनेक आरोप केले त्यांनी. हा केविलवाना प्रयत्न आहे. अगोदरच्या पहिल्या दिवशी झालं होदा पहाड निकला चुहा असं म्हणतात, पण चुहा पण निकला नाही. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दुसरं काही नाही. कारण त्यांनी गेल्या 2.5 वर्षात काही काम केलं नाही, ते सांगणार काय, ते काय केलं म्हणून सांगणार, काही कामच केलं नाही. आम्ही 4-5 महिने जे काम केलं ते भगवत नाही, त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करत राहतील. आम्ही आमचं काम करत राहू आणि आम्ही लोकांसाठी आमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठीच काम करणार. ज्या पद्धतीने शिंदे आणि भाजपचं आहे त्याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतोय आणि यामध्ये माहिती घेतल्यानंतर मी राज्यभरातून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आमच्यावर सरकारवर विश्वास ठेवून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रवेश करतायत, पाठिंबा देत आहेत, मी त्यांचा आभारी आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि बाकी मी आता काय बोलू इच्छित नाही, परंतु हा सिलसिला जो आहे आमचं सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे, यापुढे तो असाच सुरू आहे. सरकार फक्त फेब्रुवारीपर्यंत राहील, तारीख पण देऊया. फेब्रुवारी कुठली ती सांगत नाही. हे सरकार स्थापन झाल्यापासून सगळ्यांनीच देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत की सरकार आज पडेल उद्या पडेल. परंतु मला सांगा त्यांच्याकडे काय लॉजिक आहे. आमच्याकडे 170 पेक्षा जास्तीची स्ट्रेंथ आहे. हे सरकार काम चांगलं करतं आहे, हे लोकांमध्ये लोकप्रिय झालेलं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वायू सरकली आहे, त्यांच्या छाती धडकी भरली आहे की जर हे 2-4 महिन्यामध्ये एवढं काम करतात तर येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये किती काम करतील आणि पुढे आमच्या पक्षांचं काय होईल ही चिंता त्यांना सतावत आहे. म्हणून आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी आपल्याकडे थांबणार नाही आणि ते थांबावे म्हणून हा केविलवाना प्रयत्न आहे. हे सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीत देखील आमचे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार पूर्ण मेजॉरिटीने थंपिंग मेजॉरिटीने निवडून येईल अशा प्रकारचा ते तुम्ही पाहताय ना की दररोजचे एवढे मोठ्या प्रमाणावर जे प्रवेश होत आहे ही त्याचीच नांदी आहे. आमच्या कामाची पोच पावती आहे.
आम्ही काम करत राहू. आज जवळपास 300 जास्त सरपंच तुम्हाला भेटणार बाकी आमच्या. आता परवाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 3035 भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडले, 1509 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे म्हणजे आमचे सरपंच. हा आकडा जर आपण पाहिला तर याच्यावरून सरकारने केलेल्या कामाची ग्रामीण भागामध्ये पोचपावती या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे. जनता आमच्या बरोबर आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा विजय या ग्रामपंचायतीत मिळालेला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत आमच्या शिवसेना भाजप युती मोठ्या भरघोस मताने जिंकेल हाच विश्वास या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये. धन्यवाद. आशेने पाहत आहेत ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने बी एड केलेलं आहे त्यांच्या समाजावर महाराष्ट्र सरकार देखील लवकरच सीमा वासियांचा प्रभाव करेल. परंतु जे आंदोलन होत आहे याची जर माहिती आमच्याकडे येते आहे आपणही माहिती घ्या. याच्यामध्ये कुठल्या पक्षाचे लोक आहेत हे आपण तपासून घ्या. खरं म्हणजे आपल्या राज्याच्याबद्दल प्रेम आणि आपल्या राज्याच्याबद्दल जे काही प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते प्रत्येकाने समजलं पाहिजे. परंतु आपल्या राज्याची बदनामी सरकारची बदनामी कोण लोक करत आहेत हे देखील आमच्याकडे त्याची माहिती आलेली आहे. आपणही माहिती